विधान परिषदेत रिक्त असलेल्या जागांसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांनी तर काँग्रेसकडून दिलीप माने यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून प्रसाद लाड यांना शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आता राणेंच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर भाजपला स्थान मिळणार हे निश्चित झालंय. दिलीप माने यांनीही अर्ज भरलेला असला तरी आता ही लढाई प्रतिकात्मकच होणार असल्याचं दिसतंय. भाजप आणि शिवसेना आणि अपक्षांची मतं मिळून लाड यांचं संख्याबळ 205 वर जाणार आहे, त्यामुळे लाड यांचा विजय निश्चित आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये पत्ता कापला गेल्यानंतर नारायण राणे यांनी प्रथमच याबाबत जाहीर संताप व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत अशा शब्दांमध्ये राणेंनी आपला राग व्यक्त केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे काँग्रेसमधले आमदार तरी आहेत का असा सवाल त्यांनी केला आणि काँग्रेसमध्ये कुणाचा काटा काढण्याची हिंमत नसल्याचं राणेंचं म्हणणं आहे. याखेरीज मुख्यमंत्र्यांवर आपला पूर्ण विश्वास असून भविष्यात आपण निश्चितपणे आमदार होऊ असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. पक्षात येणाऱ्या नवीन लोकांना संधी दिल्याशिवाय नवे लोक पक्षात येणार नाहीत अशा शब्दांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रसाद लाड यांच्या उमेदवारीचं समर्थन केलंय. नवीन जुन्याचा समन्वय साधून पक्षात संधी दिली जातीय, नवीन समाधानी असतील आणि जुने देखील नाराज होणार नाहीत असं पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये नोंदणीकृत पदवीधर गटातून प्रसेनजीत फडणवीस निवडून आले तर या गटात भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंचाच्या एकता पॅनलनं बाजी मारली. व्यवस्थापन गटामध्ये मात्र प्रगती पॅनल विजयी ठरले. व्यवस्थापन गटाच्या 4 जागांसाठी तर नोंदणीकृत पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली. दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांची वर्णी लागली, मात्र प्रसेनजीत फडणवीस यांना 12व्या फेरीपर्यंत विजयासाठी वाट पाहावी लागली. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले. शुक्रवारी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या 4 जिल्ह्यात अधिसभेच्या प्राचार्य प्राध्यापक आणि संस्थाचालकांच्या प्रतिनिधींची मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी करताना एका गटातल्या निकालानंतर 83 मतांची तफावत निघाली आणि त्या गटातला निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते आणि पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रामध्ये आमने-सामने आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये यंग टीचर्स असोसिएशननं आपलं वर्चस्व सिद्ध करत सिनेटच्या 19 पैकी 10 जागांवर विजय मिळवलाय, तर सेक्युलर पॅनलला 7 आणि शिक्षण मंचला 2 जागांवर विजय मिळवता आलाय. तब्बल 7 वर्षानंतर झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या या निवडणुकीत सिनेट, विद्वत आणि अभ्यास मंडळाच्या प्रत्येक गटासाठी सेक्युलर पॅनल, यंग टीचर्स असोसिएशन आणि शिक्षण मंचनं निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले, मात्र सर्वच गटात यंग टीचर्स असोसिएशननं बाजी मारत आपलं वर्चस्व कायम केलं. विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर विभाग प्रमुखांची एक बैठक काल पार पडली. या बैठकीत राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर येते आहे. आंदोलनामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विरोधी गटाकडून होत असलेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना विरोधी गटाकडून मार मिळाल्याची अलीकडच्या काळातली आता ही दुसरी घटना आहे. फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. पनवेलच्या मानसरोवर स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला आणि त्यांना पिटाळून लावलं. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची अरेरावी वाढली होती, त्यामुळे मनसे स्टाईल आंदोलन केल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. मुंबईतून सुरू झालेलं मनसेचं मराठी पाट्यांचं आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटले. चंद्रपूर शहरामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शहरातल्या तुकूम आणि नागपूर महामार्ग परिसरातल्या दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना लक्ष्य केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलकं फाडली आणि त्याचबरोबर काही ठिकाणी इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. या आंदोलनामुळे शहरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नियमाप्रमाणे प्रतिष्ठानांवरील नामफलक मराठीमध्ये करा अशी मागणी पुढे रेटत मनसेनं व्यापाऱ्यांना 8 दिवसांची मुदत दिली आहे. गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला तर 2 जवान जखमी झाले. धानोरा तालुक्यात 11 पत्तीच्या जंगलामध्ये चकमक झाली. पोलीस आणि सीआरपीएफ संयुक्त अभियान सुरू असताना संध्याकाळी माओवाद्यांनी छुपा हल्ला केला. रात्री 11 पर्यंत ही चकमक सुरू होती. गडचिरोलीहून C60 कमांडोचं पथक मदतीसाठी रवाना झालं. जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
मंजुनाथ असं शहीद जवानाचं नाव आहे। मंजुनाथ हे मूळचे कर्नाटक राज्यातले रहिवासी होते। तर याच चकमकीत लोकेश कुमार आणि दीपक शर्मा हे उत्तर प्रदेशचे दोन जवान जखमी झाले आहेत। बोंडअळीमुळे जी गावं बाधित झालेली आहेत त्या ठिकाणी पंचनामे केले जातील। तसंच मंडल अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले गेले असून लवकरच त्याचे पंचनामे होतील अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली। तसंच शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाऊ शकते, कंपन्यांकडून देखील विमा नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न केले जातील असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यामधल्या कोरहाळे बुद्रुक गावातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्याला भगदाड पडले। या भगदाडातून रोज सुमारे लाखो लिटर पाणी वाया जाते। कालव्याच्या सुपर पॅसेज क्रमांक 6 या ठिकाणी हे भगदाड पडले, त्यामुळे पूर्ण कालवा फुटण्याची भीती नागरिकांना वाटते। विशेष म्हणजे 3 महिन्यांपूर्वी याच प्रश्नावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता, मात्र जलसंपदा विभागाकडून आश्वासनांखेरीज काहीच केलं गेलं नाही। ग्रामीण मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत असली तरी त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आणि याचं ज्वलंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांना हाताची घेत चक्क ऑनलाईन कामं मर्जीच्या कंत्राटदाराकडे वळवल्याचा आरोप लहान कंत्राटदारांकडून होतोय। ही कामं रद्द करावीत अशी मागणी या कंत्राटदारांनी केली आहे। तर या प्रक्रियेला थांबवण्याकरता आता संबंधित कंत्राटदार न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत। राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शिर्डीमध्ये साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं। वसुंधरा राजेंनी शिर्डीतल्या आपल्या संपूर्ण दौऱ्यात मराठीतूनच संभाषण केलं। साईंच्या दर्शनानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, आपण साईंचं दर्शन घेतल्यानंतर आपलं आणि आपल्या जनतेचं नेहमीच भलं होतं, जनतेचं भलं होवो अशीच प्रार्थना आपण साईंकडे केली असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। महाराष्ट्र सरकारकडून पुढे आलेल्या प्लास्टिक पिशव्या बंदी आणि प्लास्टिक बाटल्यांवरील बंदीचा सरकारनं फेरविचार करावा अशी मागणी ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं केली आहे। प्लास्टिक बंदी हा तोडगा निघू शकत नाही, त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसह काम करण्यास तयार असल्याचं असोसिएशनकडून सांगण्यात आलंय। प्लास्टिक व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज्य सरकार इतकं उदार का असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयानं विचारलाय। इतर कुठल्याही स्मारकाकरता न देता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाकरता महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय इतक्या झटपट कसा घेतला, याशिवाय केवळ 1 रुपया महिना इतक्या नाममात्र भाड्यावर ही मोक्याची जागा देण्यामागचा हेतू नेमका काय असे सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारले। यावर उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ देत या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 11 डिसेंबरला ठेवण्यात आली आहे। यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली। साधारणपणे आंब्याची पहिली पेटी बाजारात यायला जानेवारी महिना उजाडतो, पण यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा आल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या प्रकाश शिरसेकर यांच्या बागेमधून हा हापूस आंबा मुंबईत आलाय। प्रशांत राणे या घाऊक आंबा व्यापाऱ्याकडे ही पेटी आल्यानंतर त्याची विधिवत पूजा करण्यात आली। दापोलीतल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्र्यांसमोर विद्यापीठ श्रमिक कामगार संघटनेनं आंदोलन केलं। समृद्धी भूसंपादनाविरोधात नाशिकच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निषेध आंदोलन केलं। या विरोधात त्या जमिनीवरील भाजीपाला निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यात आला। हे भूसंपादन कुटुंबांना उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे।
पुणे महापालिकेच्या निविदांमधल्या रिंगबाजीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. निविदा दाखल करताना रिंग तोडल्याच्या कारणावरून सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेविकेच्या पतीनं ठेकेदाराला धमकी दिल्याचं प्रकरण सध्या गाजत आहे आणि त्याविरोधात महापालिकेतल्या विरोधी पक्षांनी आंदोलन केलं. रिंगबाजीच्या माध्यमातून बोगस निविदा प्रक्रिया राबवणाऱ्या नगरसेवक तसंच ठेकेदारांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. बेस्टवर प्रशासक बसवल्याशिवाय बेस्ट चालवणं शक्य होणार नसल्याचं मत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पालिका सभागृहात व्यक्त केलंय. त्याकरता कायदा बदलण्यासाठी सभागृहानं विचार करण्याची विनंती त्यांनी केली. बेस्ट दरवर्षी 1000 कोटी रुपये तोट्यात आहे. बेस्टवर 2285 कोटी कर्ज असून इतर देणी घसारा पाहता एकूण 5000 कोटी रुपये बेस्ट तोट्यात आहे. बेस्टमध्ये प्रशासक आणण्याच्या चर्चेबाबत शिवसेनेनं हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आयुक्त स्पष्टीकरण करत होते. सर्वच पक्षांनी बेस्टमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. सद्गुरु गुंडा महाराज यांच्या द्विशताब्दी पुण्य स्मरण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये 7 दिवस चाललेल्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. देगलूरसह नांदेड जिल्ह्यातल्या 208 गावांमध्ये वर्षभर धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले. त्यानंतर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सप्ताहात 10,000 भक्त दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसले होते. रत्नागिरीतल्या दापोली इथं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. 1 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. राज्यातले 4 कृषी विद्यापीठांसह 19 विद्यापीठांमधल्या विद्यार्थी स्पर्धक या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, अथलेटिक्स अशा सगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. जळगावात 4थ्या मुलीला जन्म दिला म्हणून 30 वर्षाच्या भारती खापरे या विवाहितेला पतीसह तिच्या सासूनं मारहाण केल्याची अमानुष घटना घडली आहे. गेल्या 7 वर्षांपासून भारती खापरेला एकापाठोपाठ 4 मुली झाल्या. तिसरीही मुलगी झाली तेव्हा आपल्याला गच्चीवरून फेकून दिल्याचं भारतीनं सांगितलं. तसंच सासू मुलींना हात देखील लावत नसल्याचा आरोप जखमी झालेल्या भारतीनं केला. याबाबत स्थानिक जामनेर पोलीस ठाणे तसंच क्राईम ब्रांचला तक्रार देऊन पोलिसांनी कोणत्याच हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप जखमी भारतीनं केला आहे.